नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन यूट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला आपण आज बघूया गणिताचे मिक्स प्रश्न. ठीक आहे, बघा पहिला प्रश्न बघा. एकाच प्रकारच्या एक डझन खुर्च्यांची किंमत 2424 रुपये आहेत, तर एका खुर्चीची किंमत किती? काय दिलंय इथं? एक डझन खुर्च्यांची किंमत दिली, किती दिले? 2424. एक डझन म्हणजेच किती? 12 खुर्च्यांची किंमत किती दिले? 2424. तर काय विचारले? एका खुर्चीची किंमत किती? बरोबर आहे. काय करायचंय? फक्त 2424 ला 12 ने भाग द्यायचाय. आपल्याला काय भेटणार आहे? एका खुर्चीची किंमत. आता इथं भाग देताना भरपूर मुलं ही चुका करतात. जे नवीन असतात ते भरपूर चुका करतात. काय करतात? डायरेक्ट 12 × 24 आणि 12 × 24 किती लिहितात? पटकन 22 रुपये लिहितात. आता एक 12 डझन एक डझन म्हणजे 12 खुर्च्यांची किंमत जर 2024 रुपये असेल, 2424 असेल, तर एका खुर्चीची किंमत 22 रुपये असणार आहे का तर नसणार आहे? काय करायचं इथं? 12 × 12, 12 × 24. आता एक ही जी संख्या आहे याच्यातले काय येणार आहे? एकदा येताना काय होतो? एकच अंक येतो. आता हा 2 आला तर काय होणार आहे? 12 ने भाग जाणार का? नाही जाणार. इथं कितीचा भाग जाईल? शून्याचा. आणि नंतर परत 12 × 24. कळलं? बघा, जे नवीन मुले असतील त्यांना समजणार नाहीये, तर असं सोडून दाखवतो म्हणजे लगेच समजेल. 12 × 24, 24 × 24 गुले 0 राहिले. आता वरतून येताना पहिली काय होते? एकच संख्या येते, दोन्ही एकदम संख्या येत नाही. किती आले? 2 आले. आता ह्या 12 × 2 ला भाग जात नाहीये, म्हणून काय करणार? इथं शून्याचा भाग देणार. इथं कितीचा भाग बसणार आहे? शून्याचा. आता वरतून घेतले 4, आता भाग बसतो 12 × 24. बरोबर आहे. म्हणजेच एका खुर्चीची किंमत किती असणार आहे? 202. 22 असणार नाही, किती असणार आहे? 202. समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघू. एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 चौरस सेंटीमीटर असेल तर त्याची परिमिती किती? चौरसाचं क्षेत्रफळ दिले आणि परिमिती विचारली. चौरसाचे क्षेत्रफळ, त्याचं सूत्र काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बरोबर आहे. काय आहे? बाजूचा वर्ग. आता क्षेत्रफळ दिले, किती दिले? 256 बरोबर. 256 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 16 वर्ग आहे. ठीक आहे, किंवा 256 चे वर्गमूळ किती? 16. आपल्याला बाजू भेटली आहे, किती भेटली आहे? 16 ही काय आहे? बाजू आहे. आता काय काढायची? आपल्याला परिमिती काढायची. चौरसाची परिमिती बरोबर काय आहे? चौरसाची परिमितीचं सूत्र 4 × बाजू. ठीक आहे, बाजू आपल्याला भेटली, किती भेटली? 16. काय करायचं? फक्त 4 × 16 किती आले? 64. म्हणजे त्या चौरसाची परिमिती किती असणार आहे? 64 सेंटीमीटर असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. 70 आणि 84 या दोन संख्यांचा मसावी किती? 70 आणि 84 या दोन संख्यांचा मसावी. मसावी म्हणजे काय? अशी मोठ्यात मोठी संख्या का त्या संख्येने दिलेल्या या दोन्ही संख्यांना भाग जाईल अशी सगळ्यात मोठी संख्या, त्यापेक्षा कोणतीच संख्या मोठी नसणार. आता बघा, 14 ने जर भाग दिला, 14 × 5 = 70, 14 × 7 = 84. ठीक आहे, म्हणजे 14 ही काय? त्यांची मसावी आहे. त्यापेक्षा मोठी अशी कोणतीच संख्या नाही, तर त्या संख्येने 70 आणि 84 या दोन्ही संख्यांना भाग जाणार. ठीक आहे, म्हणजे त्यांची मसावी किती असणार आहे? 14 असणार आहे. समजलं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न बघू. जर व्यवहारात झालेला 7200 रुपये नफा अ ब क यांना अनुक्रमे 2 × 3 × 4 या प्रमाणात वाटल्यास अ चा वाटा किती? आता इथं नफा दिलाय, किती दिलाय? नफा 7200 दिलाय. आणि या तिघांचं काय दिलंय? प्रमाण दिलंय. किती दिलंय प्रमाण? 2 × 3 × 4. तर काय दिलंय इथं? एकत्रित नफा दिलाय. तर मग यांचं प्रमाण काय करायचं? प्लस करायचं. किती होणार आहे? 3 × 2 = 5 × 4 किती झाले? 9. 7200 / 9 किती आलं? 800. 800 म्हणजेच काय? एक भाग आला. कोणाचा वाटा विचारलाय? अ चा. मग 800 × 2 किती आले? 1600. जर ब चा विचारला असतं तर 800 × 3 आणि क चा विचारला असता तर 800 × 4. समजलं सगळ्यांना? म्हणजेच अ चा वाटा किती असणार आहे? 800 × 2 म्हणजेच किती? 1600 रुपये. ऑप्शन नंबर 1.
समजलं? हसन त्याच्या मासिक पगाराच्या 15% रक्कम बँकेत टाकतो. काय सांगितलंय? 15% रक्कम एका महिन्यात त्याने 750 रुपये बँकेत टाकले तर त्याचा मासिक पगार किती असेल? काय सांगितलं त्यांनी? 15% बँकेत टाकतो. आणि ती रक्कम दिलेली आहे, किती दिले? 750. म्हणजेच 750 आहेत ते काय असणार आहेत? 15% असणार, बरोबर. आणि पगार किती असणार आहे? 100%. मग काय करणार आहे? 750 बरोबर 15, तर 100 ला किती काय होणार इथं? त्रिकोणाकार. 750 गुणिले 100 भागिले किती 15. 15×5 = 75 आणि हा 1 0. 50 गुणिले 100 किती आले? 5000. म्हणजेच त्याचा मासिक पगार किती असणार आहे? 5000 असणार आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न बघू. दोन संख्यांचा गुणाकार 4335 असून लसावी 255 आहे तर मसावी किती? आता याच काय आहे? दोन संख्यांचा गुणाकार, बरोबर आहे? दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय असत? बरोबर लसावी गुणिले मसावी. जेवढा दोन संख्यांचा गुणाकार असतो तेवढाच लसावी आणि मसावीचा गुणाकार असतो. इथं दोन संख्यांचा गुणाकार दिलाय, किती दिलाय? 4335 बरोबर लसावी दिलाय किती? 255. विचारलंय काय? मसावी. आता लसावी इकडे गुणिले इकडे आल्यावर काय होणार? भागिले होणार. मग काय करायचं? फक्त 4335 ला 255 ने भागायचंय. द्या भाग किती आल्या? 17 आलं. म्हणजेच मसावी किती असणार आहे? 17 असणार आहे. समजलं? दोन संख्यांचा गुणाकार 4335 असेल, लसावी 255 असेल, तर मसावी किती असणार आहे? 17 असणार आहे. ठीक आहे. बघा, जर 15 मुली किंवा 5 स्त्रिया एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 8 स्त्रिया आणि 6 मुली मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील? बघा प्रश्न नीट वाचा. 15 मुली किंवा 5 स्त्रिया, म्हणजे एक तर 15 मुली पकडा किंवा 5 स्त्रिया पकडा, त्यांना काय होतंय? त्यांनी एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. 5 स्त्रिया किंवा 15 मुली एक काम 20 दिवसात करतात. नंतर काय विचारले त्यांनी? 8 स्त्रिया आणि 6 मुली, म्हणजे स्त्रिया आणि मुली दोन्ही पण मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? आता आपण काय करू इथं? एकतर मुलींना स्त्रियांमध्ये कन्वर्ट करू किंवा स्त्रियांना मुलींमध्ये, म्हणजे आपलं उत्तर येईल. ठीक आहे. आता बघा इथं 15 मुली आहेत, बरोबर आहे, आणि स्त्रिया किती आहेत इथं? 15 मुलींच्या ऐवजी स्त्रिया किती आहेत? 5 आहेत. म्हणजेच काय सांगितलंय? एक स्त्रीच्या काय 3 मुली आहेत, बरोबर आहे. एका स्त्रीच्या काय आहेत? 3 आहेत. आपण काय करू? इथल्या स्त्रिया घेऊ. किती आहेत स्त्रिया? 8 आहेत. म्हणजेच मुली काय होणार आहेत? 3 किती होणार आहेत? 24 होणार आहेत. आता या स्त्रियांना आपण काय केलं? मुलींमध्ये कन्वर्ट केलं. किती आल्यात मुली? 24 आणि सांगितलंय, आणि म्हणजेच काय? अजून 6 मुली. मग याच्यात अजून 6 मुली ऍड करा, किती होणार आहेत? 30 मुली होणार आहेत, बरोबर आहे. आता इथं काय सांगितलं होतं बघा? 15 मुलींना किती दिवस लागतात? 20 दिवस. जर 15 मुली असतील तेव्हा किती दिवस लागत होते? 20 दिवस. तर 30 मुली आहेत तर किती दिवस लागणार? बघा इथं काय केलंय? 15 मुलींना 20 दिवस लागतात तर 30 मुली आहेत. म्हणजेच मुलींची संख्या वाढली तर दिवसांची काय होणार आहे? संख्या कमी होणार आहे. आता इथं बघितलं तर काय झालंय? दुप्पट संख्या वाढली. मग इथं काय होणार आहे? दुप्पटनीच तेवढेच काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजेच इथं किती दिवसात काम होईल? ते 10 दिवसात काम होईल. समजलं सगळ्यांना? किती दिवसात काम होईल? तर 10 दिवसात येईल. किंवा इथं तसंच जर तिरकस गुणाकार केला, 30 गुणिले 20 भागिले किती? 15. इथं तिरकस गुणाकार नाही होणार, इथं काय होणार आहे? सरळ गुणाकार. 15 गुणिले 20 भागिले किती होणार? 30. 15 × 15, 15 × 2 = 30 आणि बेद आहे 20. जर इथं मुलींची संख्या वाढली तर दिवसांची संख्या काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजेच इथं कोणतं चलन आहे? व्यस्त चलन. व्यस्त चलन मध्ये काय होतो? सरळ सरळ गुणाकार. 15 × 20 / 30, 15 × 15, 15 × 2 = 30 आणि इथं 2 ने परत भाग दिला, बेद आहे 20. म्हणजेच किती दिवसात काम करणार आहेत? ते 10 दिवसात काम करणार आहेत. चला पुढचा प्रश्न बघू. एका गोदामातील धान्य 500 कुटुंबांना पुरेल
500 कुटुंबांना 15 दिवस पुरते. एक गोदाम आहे त्यातील धान्य 500 कुटुंबांना 15 दिवस पुरतात, तर तेच धान्य 100 कुटुंबांना किती दिवसात पुरेल? 100 जे कुटुंब आहेत त्यांना किती दिवसात पुरेल? 500 कुटुंबांना किती दिवसात पुरतंय? 15 दिवस पुरतंय, बरोबर आहे. तर 100 कुटुंबांना किती दिवसात किती दिवस पुरेल? आता इथं बघितलं तर इथं काय आहे, 100 ची 5 पट आहे, बरोबर आहे. 100 ची किती आहे? 5 पट आहे. मग याचे काय करा, इकडं 5 पट करा, किती होणार आहे? 75. म्हणजेच ते किती दिवस पुरेल? 75 दिवस पुरेल. 100 कुटुंबांना 75 दिवस पुरेल. समजलं? इथं कुटुंब काय होते, 500 होते, आता 100 झाले, म्हणजे काय 5 पटनी कमी झाले. तर दिवस काय होणार आहे, 5 पटनी वाढणार, म्हणजेच किती होणार इथं, 15 × 5 = 75 दिवस होईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. अ चे वय ब च्या वयाच्या दुप्पट आहे, दोघांच्या आजच्या वयांची बेरीज 48 वर्ष असल्यास अ चे 5 वर्षानंतरचे वय किती? आता अ आणि ब यांचं काय दिलंय, वयांची दिली, काय दिलीय, गुणोत्तर दिले. काय सांगितलंय, अ च जे वय ते ब च्या काय दुप्पट आहे. इथं अ लिहा, इथं ब लिहा. ठीक आहे, आता अ च काय सांगितलं, ब च्या दुप्पट, म्हणजेच ब च एक्स असणार आहे, अ च किती असणार आहे, दुप्पट, म्हणजेच 2x. त्यांच्या दोघांचे आजच्या वयांची बेरीज किती दिली आहे, 48 दिली आहे. म्हणजेच काय करायचं, इथं बेरीज करायची, 2x + x किती झाले, 3x, बरोबर किती झाले, 48. हे तिकडं 3 काय एक्स ला गुणिले, इकडे आल्यावर काय होणार, भागिले होणार. म्हणजेच काय होणार, एक्स बरोबर 48/3 किती आले, एक्स बरोबर 16 आले. आता कोणाचं वय विचारलंय, अ च वय विचारलंय. अ काय इथं 2x, म्हणजेच 16 × 2 किती झाले, 32. परंतु काय विचारलंय, 5 वर्षानंतरचे, मग 32 + 5 किती झाले, 37. म्हणजेच अ च 5 वर्षानंतरचं वय किती असणार आहे, 37 वर्ष असणार आहे. समजलं सगळ्यांना? चला पुढचं गणित बघू. ताशी 48 किलोमीटर वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते, तर त्या गाडीची लांबी किती? इथं काय विचारलंय, गाडीची लांबी विचारली. ताशी वेग दिलाय, किती दिलाय, 48, आणि काय दिलाय, सेकंद दिले, किती दिले, 48. आता आपल्याला काय शोधायचंय, लांबी. लांबी म्हणजेच काय, आपल्याला अंतर शोधायचंय, बरोबर. अंतर बरोबर काय, वेग गुणिले वेळ गुणिले काय, 5/18. आता हे जे सेकंद आहेत, हे 48 आहेत, हे कशात दिले, सेकंद, म्हणजे एकदम लहान संख्या दिली, आणि आपल्याला विचारले गाडीची लांबी काय मीटर मध्ये, म्हणून आपण इथं काय करतो, लहानचं मोठं करतो, म्हणजेच काय करतो, 5/18 ने गुणतो. वेग दिलाय, किती दिलाय, वेग 48 दिलाय, आणि वेळ किती दिलाय, 48 सेकंद गुणिले काय करायचंय, 5/18. ठीक आहे, आता फक्त इथं भाग द्यायचा आहे, 37 × 18 साई 8 = 48, 16 × 48, 16 × 5 = 8, 16 × 5 = 80, 80 × 8 किती झाले, 640. आता ही जी 640 आली, ही पूर्ण आली, मालगाडीची पण आली आणि रेल्वेची पण आली. आपल्याला काय विचारलंय, फक्त मालगाडीची लांबी विचारली. मग याच्यातून काय करायचंय, मालगाडीची लांबी दिली किती, 400 मीटर दिली, 400 मीटर बोगद्याची लांबी दिलेली, आपल्याला काय विचारलंय, गाडीची लांबी. मग हे 8 640 जे आलेत, हे काय आहेत, त्या गाडीची पण लांबी आहे आणि बोगद्याची पण आहे. मग काय करायचं, 640 मधून ती जी बोगद्याची लांबी आहे 400, ती वजा करायची, तुम्हाला काय भेटणार, मग गाडीची लांबी भेटणार. किती भेटली, 240 मीटर. ठीक आहे, समजलं, 240 मीटर. जे तुम्ही उत्तर काढणार आहात ते काय असणार आहेत, बोगद्याची लांबी प्लस गाडीची लांबी. आता इथं तुम्हाला बोगद्याची लांबी दिली 400, तर गाडीची किती येणार आहे, 240, कारण ही 640 पूर्ण आलेली होती. ठीक आहे, समजलंय. चला पुढचा प्रश्न बघा. 21 + 1 × 2 कंसाच्या बाहेर × 3 + 6 = 7. आता हे अशा पद्धतीचे गणित आले, तर काय काय करायचंय, बॉडमास पद्धतीने सोडवायचंय. सगळ्यात आधी कंस, कंसामध्ये गुणाकार, कंसामध्ये भागाकार असेल तर पहिला भागाकार, मग गुणाकार, मग कंसाच्या बाहेर पहिला भागाकार असेल तर भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी. आता सगळ्यात आधी हा कंस सोडवायचा आहे.
कंसामध्ये गुणाकार दिलाय तर सगळ्यात आधी गुणाकार करायचा, 21 एक गुणिले दोन किती झाले 2, इथं प्लस चिन्ह आहे बरोबर आहे, प्लस 2 गुणिले काय 3 अधिक 6 वजा 7 ठीक आहे। आता 21 आणि 2 किती झाले 23 गुणिले 3 अधिक 6 वजा 7, 23 त्रिक किती झाले 69 अधिक 6 वजा 7। आता तुम्ही इथं डायरेक्ट सुद्धा करू शकता, 7 6 गेले 1 उरणार, परंतु काय वजा 1, मग काय होणार इथं 69 वजा 1 किती येणार आहे 68। किंवा तुम्ही असं पण करू शकता 69 अधिक 6 75, 75 मधून काय होणार आहे 7 गेल्यावर किती भेटणार आहे 68। ह्याच्यात आधी बेरीज केली नंतर वजाबाकी किंवा आधी वजाबाकी केली नंतर बेरीज तरी पण काही फरक पडत नाही, परंतु आधी काय करायचंय, सगळ्यात आधी कंस असेल तर कंस सोडवायचा, नंतर भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज, वजाबाकी, समजलं? चला पुढचा प्रश्न बघू। 10 रुपये डझन या दराने खरेदी केलेली केळी 16 रुपयांना विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला? काय सांगितलंय इथं, 10 रुपये डझन याप्रमाणे केळी खरेदी केली, डझन म्हणजेच किती 12, 10 रुपयाला 12 याप्रमाणे केळी खरेदी केलीत आणि ती विकली कितीला, 1 केळ 16 रुपयाला विकलं तर शेकडा नफा किती झाला? तर 10 रुपयांना 12 केळ घेतलेत बरोबर आहे, 1 डझन म्हणजेच 12, तर यांचा आपण काय करू गुणाकार करू, किती आलं 120 आले बरोबर आहे। विकलं किती रुपयांना, 16 रुपयाला 1 विकलं, मग काय करू इथं 16 रुपये म्हणजेच किती 1.25 गुणिले 12 किती आलं, 1.25 गुणिले 12 किती येणार आहे 150 येणार आहे ठीक आहे, किती आलं 150 आलं। आता इथं काय विचारलंय, शेकडा नफा किती, 120 रुपयांना घेतले आणि 150 रुपयांना विकले म्हणजेच काय झालं 30 रुपये नफा झाला, 30 रुपये नफा कितीवर झाला, खरेदी किंमत किती आहे 120 गुणिले 100, शून्याला शून्य गेले इथं किती येणार आहे 3 × 30 3 × 12 2 × 4 2 × 5 = 10 आणि परत इथं 2 × 5 = 10 म्हणजेच किती होणार आहे 5 × 5 = 25 म्हणजेच नफा किती होणार आहे 25% नफा होणार आहे। समजलं सगळ्यांना काय केलं इथं, कळलंय? चला पुढचं गणित बघू। 10 × 10 = 20% दराने 2000 रुपयांचे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती? आता इथं काय सांगितलंय, 20% दराने 2000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज। आता आपण काय करू, पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज सेमच येत ठीक आहे, 20% दराने 2000 किती होणार आहे इथं, शून्याला शून्य गेले 2 शून्य गेले 20 × 20 किती आलं 400 म्हणजेच एका वर्षात किती भेटणार आहे सरळ व्याज 400, दुसऱ्या वर्षात काय होणार आहे व्याजावरती व्याज, चक्रवाढ व्याज म्हणजेच काय व्याजावरती व्याज। आता हे 400 भेटले 2400, आता हे जे 400 आहेत ते काय करणार आहे मुद्दल मध्ये प्लस करायचे, किती झाले 2400, ह्याचे परत काय काढायचे 20% काढायचे ठीक आहे, किती आलं 24 × 48 आणि 10, पहिल्या वर्षी किती होते 400, दुसऱ्या वर्षी किती होते 480 म्हणजेच किती झाले 880 रुपये ठीक आहे, किती होणार आहे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 880 रुपये। समजलं सगळ्यांना? चला पुढचं गणित बघू। घर मालकाने घराचे मासिक भाडे 10% वाढवले, पूर्वीचे भाडे 350 रुपये असल्यास आत्ताचे भाडे किती? पहिले किती होतं 350 रुपये भाडं होतं, नंतर काय केलं 10% वाढवलं, तर आत्ताचं भाडे किती आहे असं विचारलंय, म्हणजेच काय करायचंय 350 10% काढायचे आणि काय करायचे प्लस करायचे, 2 शून्य गेले किती उरले 35, 350 + 35 किती झाले 385 म्हणजेच त्याचं आत्ताचं भाडं किती असणार आहे 385 रुपये असणार आहे। समजलं? चला पुढचं बघू। 3 क्रमवार संख्यांची बेरीज 18 आहे तर त्यांचा गुणाकार किती? 3 क्रमवार संख्या आहेत, कशा आहेत क्रमवार म्हणजे एका मागे एक, त्यांची बेरीज किती दिली 18 दिले तर त्यांचा गुणाकार विचारले, सगळ्यात आधी काय करू आपण या संख्या शोधू म्हणजे आपल्याला लगेच गुणाकार करता येईल। आता पहिली संख्या काय म्हणू आपण, पहिली संख्या एक्स म्हणू, दुसरी संख्या काय होणार आहे x + 1 होणार, तिसरी संख्या काय होणार आहे x + 2 होणार, समजलं? कारण ह्या कशा आहेत क्रमवार आहेत,
पहिली ही, दुसरी एक ने जास्त आहे, तिसरी काय दोन ने जास्त, कारण आपल्याला यांची बेरीज दिली, किती दिली 18 दिली, करा यांची बेरीज, एक्स 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 किती होणार आहे 3x आणि एक आणि दोन किती झाले 3 बरोबर किती आहे 18। आता हे तीन इकडं प्लस आहेत, इकडं गेल्यावर काय होणार मायनस, काय होणार इथं 3x बरोबर 18 वजा 3 किती आले 3x बरोबर 15। एक्स ची किंमत भेटणार आपल्याला 15/3 किती आले 5 आले, म्हणजेच पहिली संख्या कोणती असणार आहे 5, दुसरी संख्या बघा प्लस 1 म्हणजेच किती 6, तिसरी संख्या काय 5 + 2 किती आले 7, या सगळ्यांचा गुणाकार किती 5 + 6 = 30, 30 × 7 किती आले 210, म्हणजेच त्या संख्यांचा गुणाकार किती असणार आहे 210। समजलं? चला पुढचं गणित बघू। 15 सायकलींची किंमत 16,500 रुपये आहे, तर 11 सायकलींची किंमत किती, काय दिले बघा, 15 सायकलींची किंमत दिली किती आहे 16,500, तर काय विचारले 11 सायकलींची किंमत किती, कसं करणार आहे, इथं काय होणार आहे तिरकस गुणाकार, 15 सायकलींची किंमत दिली 16,500 तर 11 सायकलींची किंमत किती, तिरकस गुणाकार केला किती होणार आहे 16,500 × 11 / किती होणार आहे 15, 15 × 15 परत 15 × 15 आणि 2 0 1100 × 11, 11 चा वर्ग किती 121, 121 वर काय ते 2 0 द्या म्हणजेच किती होणार आहे 12,100, 12,100 बघा कोणतं ऑप्शन आहे 4 नंबर ऑप्शन बरोबर आहे। चला पुढचा प्रश्न बघू। एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 30 सेंटीमीटर असून पाया 6 सेंटीमीटर असल्यास त्रिकोणाची उंची किती, क्षेत्रफळ दिले, आता त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 × पाया गुणिले काय उंची, ठीक आहे। आता क्षेत्रफळ दिले आपल्याला डायरेक्ट, किती दिले 30 दिले बरोबर 1/2 आणि पाया दिलाय, पाया किती दिलाय 6 दिलाय, गुणिले आपल्याला काय शोधायची उंची। आता इथं डायरेक्ट भाग जातो 2 × 2 = 6, आता हे जे 3 इकडे वरती आहेत इकडे आल्यावर काय होणार आहे खाली होणार आहेत, म्हणजेच काय होणार आहे 30/3 किती येणार आहे 3 × 10 = 30, म्हणजेच उंची किती आली, उंची आली 10 सेंटीमीटर, उंची किती आली 10 सेंटीमीटर, ऑप्शन नंबर 2 बघा 10 सेंटीमीटर, समजलं। पुढचं बघा, रामाने एक कपाट 10% करासह 3,300 रुपयांना विकत घेतले तर त्याची मूळ किंमत किती असेल, 3,300 रुपयांना घेतलं तेव्हा काय सांगितलंय 10% करासह, म्हणजे ह्याच्यात 10% कर सुद्धा आहे, म्हणजेच 3,300 ही किती अमाऊंट असणार आहे 110%, कारण ह्याच्यात काय सांगितलंय 10% कर आहे, म्हणजे हे अमाऊंट किती असणार आहे 110, तर काय विचारले इथं मूळ किंमत, मूळ किंमत किती असते 100, तर 100 ला किती काय होणार इथं पण तिरकस गुणाकार, 3,300 × 100 / किती 110, 0 ला 0 गेले, 11 × 33 आणि हा 10 किती आले 30 × 100 म्हणजेच किती आले 3,000 रुपये, म्हणजेच त्या कपाटाची मूळ किंमत किती असणार आहे 3,000 रुपये, समजलं। चला पुढचं गणित बघू। एका दुकानदाराने एक घड्याळ 630 रुपयांना विकत घेतले असता त्याला 5% नफा मिळाला तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती, काय सांगितलंय एक घड्याळ घेतलंय 630 रुपयांना तेव्हा काय सांगितलंय 5% नफा सांगितलाय, किती सांगितलाय नफा 5%, तर त्या घड्याळाची मूळ किंमत किती, म्हणजे 630 आहे हे किती टक्के आहे 105%, ठीक आहे, कारण 5% नफा आहे, 100% काय असणार आहे खरेदी किंमत, नफा ऍड होणार किती होणार आहे 105, तर 100 ला किती, तर 100 ला किती काय करायचंय तिरकस गुणाकार, 630 × 100 / किती 105। आता काय करायचंय इथं 5 ने भाग द्यायचा, 5 × 10 5 × 5 5 × 5 5 × 10 5 × 6 = 30 21 × 26 = 2600 6 × 100 किती आले 600, किती रुपयांना असणार ते घड्याळ 600 रुपयांना असणार, 600 चे जर 5% काढले तर किती येणार आहेत 630, 600 चे 5% येणार 30 आणि किंमत किती आहे 600, मग किती होणार आहे 630,
समजलं? चला पुढचं गणित बघू. 10 पुस्तकांची किंमत 500 रुपये आहे, तर 4 पुस्तकांची किंमत किती रुपये असेल? काय सांगितलंय? 10 पुस्तक आहेत, त्यांची किंमत किती आहे? 500 रुपये. तर 4 पुस्तकांची किंमत किती? काय करायचंय? परत तिरकस गुणाकार, 500 गुणिले 4 भागिले किती? 10. शून्याला शून्य गेले, किती आले? 50 गुणिले 4 किती आले? 200. म्हणजे 4 पुस्तकांची किंमत किती असणार आहे? 200 रुपये असणार आहे. समजलं? अशा प्रकारे आपले सगळे गणित संपले. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपलं फक्त एकच लक्ष असणार आहे, जी येणारी एक्झाम आहे पोलीस भरतीची, त्यापर्यंत काय करायचे, सगळं आपल्याला सगळे टॉपिक वाईज घ्यायचे आणि सगळ्या प्रकारचे प्रश्न घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला बाकी कुठेही जाण्याची गरज लागणार नाही. आपल्या इथे जीके सुद्धा होतं, गणित सुद्धा होते, व्याकरण सुद्धा आणि बुद्धिमत्ता सुद्धा होते. ठीक आहे, चला आपण इथंच थांबूयात आता.